बातमी आहे नाशिक मधून। नाशिकात कपड्याच्या दुकानाला आग लागलेली आहे। आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालेलं आहे। अग्निशामक दलाच्या 10 गाड्या या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आणि या गाड्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। नाशिकच्या मेन रोड परिसरातील एका कपड्याच्या शोरूमला भीषण आग लागली। या आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या 10 बंबांना इथे पाचारण करावं लागलं आणि त्यानंतर घटनास्थळाची आग विझवलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकच्या मुख्य परिसरामध्ये एका शोरूमला ही आग लागली कपड्याच्या दुकानाला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र ही आग नक्की कशामुळे लागली, काही माहिती मिळते का आणि यामध्ये कोणी जखमी वगैरे झाले का? आग कशी लागली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही, पण आग मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली होती। या संपूर्ण आगीमध्ये ज्यात कपड्याच्या दुकानाला आग लागलेली होती, त्या कपड्याच्या दुकानाच्या बाजूला असलेले सुद्धा काही दुकानं हे भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती आहे आणि या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक हे नुकसान झालेलं आतापर्यंत माहिती मिळत आहे। रात्री उशिरापर्यंत या संपूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान हे प्रयत्न करत होते। यात कपड्याच्या दुकानाच्या बाजूला असलेले 4 ते 5 दुकानं सुद्धा या संपूर्ण आगीच्या घटनेमध्ये जळून खाक झाल्याची माहिती आहे। त्यामुळे जे मुख्य कपड्याचं दुकान होता आणि बाजूचे दुकान असे 4 ते 5 दुकान या संपूर्ण आगीमध्ये जळून खाक झाल्याचं माहिती आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेलं आहे। या आगीमध्ये कोणी जखमी आता तरी झालेलं नाहीये, पण रात्री उशिरापर्यंत या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। या संपूर्ण घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे, पण आग नेमकी कशी लागली हे मात्र समजू शकलं नाहीये। जी धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीबद्दल।